पहिल्याच पावसात नगर परिषदेचा ढिसाळपणा आला समोर. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रांतर्गत नुकतीच मान्सूनपूर्व नियोजनाची कामे करण्यात आली, परंतु ठिकठिकाणचे बांधकाम व्यवस्थित न झाल्याने नगर परिषदेचे नियोजन अगदी ढिसाळ असल्याचे स्पष्ट झाले. पहिल्याच पावसात नालीतील पाणी रस्त्यावर व दुकानात शिरल्याने नियोजनाच्या ढिसाळपणावर शिक्कामोर्तब झाला आहे. येथील जळमकर इंडस्ट्रीज ते शहर पोलीस स्टेशन लाईनच्या रस्त्यालगत नगर परिषदेने नाली बांधण्यात आली होती, परंतु सदर नालीच्या बांधकामात नालीला उतारच काढला नसल्याने पावसामुळे नालीची पाणी सर्व रस्त्यावर व रस्त्यालगत असलेल्या नगर परिषदेच्या दुकानांमध्ये शिरल्याने येथील व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्यावर चालणे देखील कठीण झाले आहे. पहिल्याच पाऊस येताच नालीतील गाळ रस्त्यावर व येथील दुकानांमध्ये आला आहे, त्यामुळे मात्र येथील रस्त्यांवर दुकानांमध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याबाबत येथील दुकानदारांनी नगर परिषदेस वारंवार तक्रार देऊनही याकडे नगर परिषदेने दुर्लक्ष करीत कुठलाही तोडगा न काढल्याने आज आम्हास नुकसान सहन करावं लागत आहे. तर यामुळे मात्र नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे ढिसाळपणा दिसून येत असल्याचे येथील व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे. नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने अथवा अभियंत्यांनी नाली बांधकामावर वेळीच लक्ष दिले असते तर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या वेळीच निकाली लागल्या असत्या. परंतु नगर परिषदेच्या अभियंत्यांच्या काम चुकारपणामुळे मात्र नगर परिषदेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. या गांभीर्याकडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक SS टाले आता काय कारवाई करतात व येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात कितपत यश प्राप्त करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. प्रतिनिधी श्याम बाळस्कर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. बनवली रोड बनवला रोड रोड दुकानाच्या पेक्षा रोड मोठा बनवलेला आहे. आणि नितीन भटकर हा ठेकेदार होता, त्याला वारंवार सांगून सुद्धा त्यांनी कोणतीही गोष्टी ऐकल्या. त्याच्यानंतर इंजिनियर काय नाव त्याचं, संकेत, हा संकेत, त्यांना संकेत काय ताक कोकलवार, हा संकेत ताक कोकलवार यांना सुद्धा वारंवार सांगून सुद्धा कोणतंही नियोजन केलेलं नाही आहे. नाली साफ करायला 8 दिवसातून 15 दिवसातून एकच वेळेला येतात, हां, आणि वारंवार सूचना देऊनही नगर परिषद लक्ष देत नाही. आणि पाणी नालीचं पाणी तिथेच साचते, हां, त्यांना वारंवार सूचना देऊन रोगराई वाढेल हे सुद्धा त्यांना वारंवार सांगूनही नगर परिषद दुर्लक्ष करते. झालेले आहेत रोडचे, पण त्याचा उपयोग दुकानदारांना काहीच होत नाही आहे, त्याच्यामुळे आमच्या दुकानामध्ये पाणी जमा होत आहे. आज पहिलाच पाऊस पडला आणि दुकानामध्ये पूर्ण पाणी झालं आहे, चिखल झाला आहे, आम्हाला खूप त्रास होत आहे. त्याचं नियोजन काही होत नाही आहे, नगरपालिका वारंवार कंप्लेंट करून सुद्धा आमचं नुकसान होत आहे. याची कंप्लेंट केली का तुम्ही? कंप्लेंट केली आहे. आताही थोड्या वेळपूर्वी आम्ही जाऊन आलो, त्यांना भेटून आलो, ते पाहून गेले आता, पण आता माहिती पडेल काय होईल. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.